लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीकडून सर्वात पहिले भाजप पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात महायुती सरकार आहे अशात जागा वाटपानंतर शिंदे गट, अजित पवार गट आणि राजकीय गणिते ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलताना दिसत आहेत. शिंदे गटातील आमदार खासदार जागा वाटपावरून नाराज असून काही मतदारसंघात यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना आमदार खासदार मंत्री नेते आणि उपनेत्यांची बैठक पार पडली. मुंबईत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना तिकीट मिळवण्याबद्दल महत्त्वाचा मेसेज दिला. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे म्हणाले, येत्या निवडणुकात खरी परीक्षा आहे. आमदार म्हणून जितका लीड द्याल ते तुमची प्रगती पुस्तक असेल. पुढचं तिकीट मिळेल की नाही हे त्यावरून ठरेल. आमदार जिल्हा प्रमुखांची पदाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे. असा स्पष्ट मेसेज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह पदाधिकाऱ्यांना दिला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.